बारामती हा संघ तुम्हाला आत मध्ये बघायला मिळेल. नितीन भाऊ शेलार दौंड तालुक्यामधला असणार आपण देलवडी गाव. देलवडी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि तो संघ सुद्धा आपण पाथवा ठिकाण मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला. तर देलवडी गावचं आपण पाथवा ठिकाणी युवा उद्योजक युवा नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नितीन भाऊंची मालकी लाभलेला हा संघ. टाइम लिमिट सुरू झालेला आहे 1:15 हा सामना आपण सुरू करतोय. इथून पुढे जो टाइम तुम्हाला दिलेला आहे त्या निर्धारित वेळेत हे 5 षटकं टाकायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी मोहन भागवान हे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर एक लाल कलरची गाडी आहे. आपला जो आरोग्य दूत आमदारांचा पण पाहतो दादांचा जो पोस्टर लागलेला आहे तिथे जे गाडी आहे तिथे ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांचे आरसे खाली करा. तिकडे कोण आमचे सहकारी मित्र असतील काही प्रेक्षक वर्ग असेल तर आपण फक्त तिथल्या गाड्यांचे आरसे सगळे खाली करा. पहिल्या क्रमांकाची जोडी आतमध्ये दाखल झालेली आहे. राहुल सातव हा चेंडू आडव्या बॅटने खेळला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. राहुल सातवच्या बॅटमधून हा चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. षटक क्रमांक पहिलाचा खेळ मोहन भागवान राहुल सातव हा खेळाडू या मैदानावरती आपण यापूर्वी खेळताना बघितलेला आहे. संपूर्ण क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी एक प्रभावशाली खेळी करणारा हा खेळाडू आज वाघोली नगरीमधून पुन्हा एकदा आपल्या टीमला रिप्रेझेंट करण्यासाठी मैदानावरती आहे. त्याबरोबर येत आतमध्ये रणजित हा खेळाडू आपण आतमध्ये बघू. 5 षटकांचा होणारा पुन्हा एक मोठा सामना या दोन दिग्गज टीम मध्ये बघायला मिळेल. एक सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली हा संघ आतमध्ये आहे. तर दुसऱ्या साईडने एंगर्स बारामती नितीन भाऊ शेलार यांची आपण पाहतो ठिकाणी संघ मालक असणार हा संघ आहे. आज 8 संघ तालुका स्तरावर आपण पाहतो आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामधला एक संघ पुन्हा पारितोषिक फेरीमध्ये दाखल होईल आणि ह्या 8 संघांना घेऊन उद्या या स्पर्धेचा तो शेवटचा आणि अंतिमचा दिवस आपण पाहतो आपल्या स्पर्धेचा सुरू होईल. आतापर्यंत 7 संघ पारितोषिक फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. दौंड तालुक्याचे कार्यक्षम आणि कार्यसम्राट आमदार आरोग्य दूत आमदार जलदूत गरिबांची कैवारी म्हणून आपण पाच ओळखले जाणारे आपले सर्वांचे लाडके नेते राहुल दादांच्या माध्यमातून 1,00,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये माननीय श्री सुखदेव शेठ चोरमले यांच्या माध्यमातून पारितोषिक मोठी आहेत. एक दैवत्यमान क्रिकेटची स्पर्धा मोठ्या व्यासपीठावरती मोठ्या खेळाडूंचा खेळ आपण आतमध्ये बघतोय. परवा 33वा आहे. संस्कृती जपलेली क्रीडा रसिकांची आपण पाहतो परंपरा आणि बराचसा मोठा आपण पाहतो ठिकाणी. इथून पुढचा कालखंड एक पूर्वीचा काळ आपण पाहतो या ठिकाणी या मैदानावरती आपण बघितलेला आहे. आता प्रगत तंत्रज्ञान वाढते टेक्नॉलॉजी उद्योग प्रधान देश माहिती प्रधान देश आणि पुन्हा नवीन पर्वांमध्ये नवीन देखणं आयोजन संपूर्ण श्री शंभू महादेव प्रतिष्ठान राहू यांच्या माध्यमातून मोहन भागवान पुन्हा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू थोडं गतीमध्ये यावेळेस मिश्रण करण्याचा प्रयत्न तिथे पाहिला. असिफ सय्यद इष्टरक्षकांच्या भूमिकेमध्ये आज बराचसा बदल बारामती टीम मध्ये बघायला मिळतोय. अक्षय तावरे हे खेळाडू या खेळाडूला पाहण्यासाठी सुद्धा प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग आज मैदानावरती आहे. त्यांच्या बरोबरच संतोष लष्कर हा खेळाडू सुद्धा आतमध्ये दिसतो आहे. एक चांगले चांगले खेळाडू घेऊन भारत कदम सौरभ दळवी हा चेंडू राहुल सातव पुन्हा अक्रॉस दी लाईनचा था फटका खेळण्याचा प्रयत्न. मोहन भागवान व्हेरिएशन लागोपाठ 2 चेंडू त्याला राहुल सातवला शेवटचे निर्धाव टाकले आणि पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये संपलं. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस कोणताही खेळाडू बाद नसताना टीम सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली 6 धावा या धावपळीवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. 5 षटकांचा सामना आपल्याला खेळायचा आहे. 30 चेंडू मर्यादित आहेत. येणाऱ्या 5 षटकामध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी टीम समोर किती धावींचं आव्हान ठेवता प्लॅनिंग महत्वाचं राहील. थोडासा एकत्र संघ येतो चर्चा करतो आहे. मात्र हे लक्षात घ्या तुमचा टाइम लिमिट सुरू झालेला आहे त्यामुळे निर्धारित वेळेत तुम्हाला इथून पुढचे 5 षटके कव्हर करायचे आहेत. षटक क्रमांक 2 होईल सुरुवात आणि यावेळी दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अक्षय तावरे हे खेळाडू तयार होतील. मुरगाव गावमधून हा खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये खेळला. मुरगावचा संघ सहभागी झाला निवेदाता ढुले 11 मोरगाव आणि फक्त सहभागी झाला नाही तर तो संघ पारितोषिक फेरीमध्ये सुद्धा दाखल झाला. षडक क्रमांक 2चा खेळ पहिल्या क्रमांकाचा षडक चाकून झालेला आहे. 1:15 हा सामना आपण सुरू केलाय. तर आता षडक क्रमांक 2:38 पावर देत असणार हे दुसऱ्या क्रमांकाचं षडक आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये एक चौकार येऊनही फक्त 6 धावा धावपळीवरती पाहायला मिळाला. तर आता षडक 2 टाकण्याची जबाबदारी अक्षय तावरे 18 क्रमांकाचा दर्शी प्रदान करून तर समोर रणजित
रंजित फराटे हे खेळाडू ऑन स्ट्राइकिंगला खेळण्यासाठी तयार आहेत. आतापर्यंत थोडासा शांततेचा हा खेळ, डान्सिंग डाऊन द विकेट, थोडी ट्रिगर मुव्हमेंट करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड 7 क्रमांकाचा दर्जा प्रदान केलेला खेळाडू चेंडूवरती येईल. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे हे खेळाडू कुणाल निकम हे खेळाडू तुम्ही आतमध्ये बघताय. वाघोली हा संघ यापूर्वीच्या आधीच 32वा पर्व जर तुम्ही बघितलं असेल तर हा संघ 1,00,000 रुपयांचा चॅम्पियन ठरलेला आणि 32वा पर्वाचा विजेता हा संघ आतमध्ये आपला खेळतोय. वाघोली हा संघ पाठीमागच्या वर्षी सहभागी झाला आणि फक्त सहभागी झाला नाही तर आपल्या स्पर्धेचा चॅम्पियन राहिलेला हा संघ आहे. तो वाघोलीचा संघ आज पुन्हा एकदा सचिन शेठ, माधव प्रतिष्ठा, डेंजर एंड धावला आपण पाहतो. तिकडे राहुल सातव डायरेक्टली थ्रो करण्याचा प्रयत्न, खूप जोरात तो चेंडू मारला होता अक्षय तावरेनं, मात्र तो एस्टनवरती आदळू शकला नाही. आपल्या खेळामध्ये सुखरूप येतात पोहोचला जाईल. एक धाव मिळाली, एका धावेने आपण धावपलीकीवरती जाऊ. षटक क्रमांक 2 खेळ सुरू असताना आतापर्यंत एकरी अंकामध्ये हा धावपलक उभा आहे. धावपलीकीवरती येते 8 धावा धावपलीकीवरती. 2-1 समान ताकदीचे हे संघ आतमध्ये खेळत आहेत. अक्षय तावरे विरुद्ध आता समाल पुन्हा रणजित फराटे, सलामी लालेली जोडी आतापर्यंत तक धरून उभी आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करणारा मोहिन बागवान, अक्षय तावरे हे 38 थोडेसे क्षेत्रक्षणाची बंधनं आहेत. हा चेंडू शरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वेट केला रणजित फराटेनं, घेतला बॅट वरती, खेळतो पाठीमागे बॅकपोर्ट पॉइंट सीमारेषा बाहेर, चौकार, 4 रन रणजित फराटे. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा बाहेर जाणार तो चेंडू, देऊन जाईल चौकार. या चौकारने धावपलीकीवरती पूर्ण होतील त्या 12 धावा धावपलीकीवरती. षटक क्रमांक 2 वाघोली विरुद्ध आतमध्ये आपण पाहतो. 12 नितीन भाऊ शेलार या 2 टीमची होणारी मॅच. हा चेंडू पुन्हा एकदा थोडस शपल करण्याचा प्रयत्न, अगदी वाईड लाईन वरती येऊन थांबला. शरीरावरती तो चेंडू येऊन आदळला, मात्र रणजित फराटे पुन्हा धावला. मेन पंच संदीप चव्हाण सरांचा इशारा, यावेळेस लेग बाय स्वरूपामध्ये ती धाव येईल. शरावरती तो चेंडू बरसा शपल आपण आतमध्ये करताना त्या खेळाडूला बघितलं आणि ते पाहिलं. अक्षय तावरेनं माइंड रीड केलं आणि तितकाच दूरवरती तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आणि ह्या 1 धावेनं धावपलीकीवरती पूर्ण होत आहेत त्या 13 धावा. 13 धावा धावपलीकीवरती. सचिन शेठ भालवे प्रतिष्ठान वाघोली, पुणे महानगरात वसलेलं हे गाव आणि आपण पाहतो ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा या गावाला मोठा इतिहास आहे. तो वाघोली गावचा संघ आतमध्ये. मराठा युद्ध सरदार पिलाजीराव चांदूजीराव जाधवराव यांचा आपण पाहतो ठिकाणी. या गावाला प्रचंड मोठा इतिहास आहे. तो वाघोली गावचा हा संघ आतमध्ये खेळतोय. राहुल सातव सलामी लालेला हा खेळाडू आतापर्यंत 1 चौकार त्या खेळाडूच्या बॅटमधून बघितलेला आहे. तर आतापर्यंत रणजित 1 चौकार खेळलाय. षटक क्रमांक 2 खेळ आतमध्ये. अखूड पद्धतीचा हा चेंडू पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न. राहुल सातव परफेक्ट घेतो बॅटवरती हा चेंडू मिडल करून आणि खेळतो डीप कव्हर सी मारेषा बाहेर. कव्हर सीमारेषा बाहेर खेळला तो चेंडू, 4 रन मिळतील. या चौकाराने धावपल पुढे येतो. धावपलीकीवरती पूर्ण होत आहे त्या 17 धावा. षटक क्रमांक 2 खेळ आतमध्ये सुरू असताना 17 धावा धावपलीकीवरती. फुल ऑन लाईन चा हा चेंडू, राहुल सातवचा पुन्हा एक मोठा तडाखा, षटकार. शेवटचे 2 चेंडू 10 धावा त्या चेंडूवरती मिळाला. पुढून लेनचा तो चेंडू फेकून दिला बाहेर आणि पुन्हा 2 चेंडूवरती मोठा हल्ला राहुल सातवच्या माध्यमातून. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकीवरती पूर्ण होत आहेत त्या 23 धावा. 23 धावा धावपलीकीवरती. ज्या धाव्यांची गरज होती त्या धावा षटक क्रमांक 2 अक्षय तावरेच्या त्या षटकामध्ये धावपलक त्यांनी गोळा केला. तर षटक क्रमांक 3 होईल सुरुवात. पुन्हा 3रं षटक टाकण्यासाठी तो स्पेल असे कंटिन्यू करतो आहे. पहिल्या क्रमांकाचा षटक टाकणारा खेळाडू फक्त 6 धावा त्यानं खर्च केला होता. तो मोहिन बागवान पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे तो स्पेल कंटिन्यू करण्याचा प्रयत्न असे त्यांच्या माध्यमातून. एक चांगला संघ आपण पाहतो आतमध्ये. 12 यंगर्स या आधीच्या पर्वामध्ये सुद्धा हा संघ आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता.
यावेळी सुद्धा नितीन भाऊ शेलार यांचा आपण पाहतो एक मोठा सपोर्ट या टीमसाठी आणि त्यांनी या संघाची संघ मालिका त्यांच्याकडे ठेवलेला आहे. तर दुसऱ्या साईडनं सचिन शेठ भांडळे रिव्हर्स रिव्हर्स पूलचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स पूलचा फटका खेळण्यासाठी आपण पाहतो एक वेगळं धाडस, त्या फटक्यावरती असणारं प्रभुत्व. रणजित फराटे चांगले फटके खेळतो असे एक धाव मिळाली. एका धावेनं स्ट्राईक रोटेट करतो आणि नॉन स्ट्रायकिंगला जाऊन उभा राहतो. तर आता 24 धावा आणि याआधीच्या षटकांमध्ये दोन चेंडूवरती 10 धावा गोळा करणारा हा खेळाडू राहुल सातव गोलंदाजी मारकोरती आपण पाहतो. ठिकाण आता मुईनच्या समोर उभा आहे. पहिल्या षटकामध्ये ह्या दोघांची पुन्हा एकदा बॅटल आपल्याला बघायला मिळाली होती. तर ही बॅटल पुन्हा इथे आता षटक क्रमांक 3 मध्ये हे दोन खेळाडू समोरासमोर आहेत. फील्डमध्ये आता यावेळेस मात्र थोडासा सेटअप बदललेला आहे. शतरक्षणावरती जी बंधन होती ती हटलेली आहेत, त्यामुळे 5 खेळाडू बॉडीलाईनवरती उभे आहेत. स्लोअर वनचे जास्त आतापर्यंत चेंडू टाकलेत राहुल सातवला. जास्त वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न मुईनं केला नाही. डाऊन दी ग्राउंड चेंडू शतरक्षक अक्षय तावरे पोहोचतो चेंडूपर्यंत. चांगलं कलेक्शन चांगली फेक, तोपर्यंत 2 धावा घेण्या इतपत वेळ राहुल सातव यांच्याकडे होता. 2-2 धावा गोळा करण्याचा प्रयत्न, जिथून धावा मिळतील तिथून धावा गोळा करतो आता सचिन शेठ भांडळे प्रतिष्ठान वाघोली. 26 धावा या धावपळीवरती पूर्ण आहेत. गतीमध्ये थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न व्हेरिएशन मोहन बागवांना आतापर्यंत षटकामध्ये सुरू ठेवले. यावेळेस स्लोअरन पद्धतीचा आज हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. कव्हर मध्ये शतरक्षक ऋषी शिंदे येतो चेंडू खाली, झेल टिपला आणि पहिला खेळाडू बाद होतो सचिन शेठ भांडळे प्रतिष्ठान वाघोली. षडक क्रमांक 3 मध्ये मुईन बागवान वेग त्यानं दिलाच नाही आणि शेवटी आपण पाहतो ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये टिपलेला सहेल आणि राहुल सातव हे आतमध्ये बाद होत आहेत. शुभम शेठ म्हेत्रे हे आपण पाहतो ठिकाणी इथे उपस्थित आहेत. ते ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपलं सुद्धा आम्ही श्री शंभू महादेव प्रतिष्ठान राहू यांच्या वतीनं ह्या दैवत्यमान सोहळ्यामध्ये स्वागत करतो. षडक क्रमांक 3 मुईन बागवान संघाचे प्रमुख खेळाडू. मुईन ओळखला जातो त्याच्या गोलंदाजीसाठी आणि बारामती टीम कडनं सातत्यानं प्रभावशाली कामगिरी त्यांना सुरू ठेवलेली आहे. आणि या मॅच मध्ये सुद्धा 2 षटक त्याच्याकडनं टाकून घेतलेत. या चेंडू मध्ये व्हेरिएशन. आसिफ शेख हे पहिला चेंडू आपण पाहतो खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला. आसिफ शेख काल दिवसभर या खेळाडूनं संपूर्ण प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. कारण आमदार राहुलदादा कुळ प्रतिष्ठान राहुल संघाचा आयकॉन आसिफ आज वाघोली टीम मधून खेळतो आहे. काल दिवसभर त्या खेळाडूला आपण मैदानावरती खेळताना बघितलंय आणि विशेषतः त्याची गोलंदाजी किती भयानक होती हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. हा चेंडू आसिफ आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक पाठीमागे उभा आहे. एक चांगलं कलेक्शन बराच दूरवरती आपण पाहतो ठिकाणं तो खेळाडू होता. मात्र त्यांना अंतर कव्हर केलं आणि तोपर्यंत 2 धावा हे खेळाडू धावले. 2 धावेनं धावपळीवरती आपण जाऊ. धावपळी पुढे 28 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये षटक 3 मध्ये आपण आहोत. 28 धावा धावपळीवरती खूप चांगला प्रचंड प्रतिसाद आपण पाहतो ठिकाणी क्रिकेट रसिकांचा. पहिल्या दिवसापासून आपण बघितलेला आहे. 27 जानेवारीला सुरू केलेली ही स्पर्धा 3 फेब्रुवारी 6 दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस. 9 दिवस कालावधी ड्युरेशन असणारी एक मोठी टुर्नामेंट. आसिफ आसिफसाठी आपण पाहतो हा चेंडू बॅट एज घेतली. जिकडे खेळायचा होता तिकडे तो चेंडू गेला नाही. मात्र तोच चेंडू पाठीमागे येतो सीमारेषा ओलांडून बाहेर. 4 रन आसिफ शेख. तीन षटक संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती त्या 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सचिन शेठ भांडळे प्रतिष्ठान वाघोली हा संघ. 3 षटक टाकून घेतलेत. अजून इथून पुढे 2 षटक आतमध्ये बाकी आहेत आणि 1:15 आपण पाहतो हा सामना सुरू झाला होता. तर आतापर्यंतचा वेळ जर आपण बघितला 15 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. अजून 10 मिनिटं तुम्हाला 2 षटके टाकण्यासाठी आहेत. तर इथून पुढे 10 मिनिटांमध्ये आपल्याला टीम 2 षटके टाकायचे आहेत. बारामती नितीन भाऊ शेलार ग्रामीण भागामधून आपण पाहतो ठिकाणी बिलॉंग करणारे हे खेळाडू. स्वतः संघाची बांधणी देलवडी गावामध्ये आपण पाहतो. क्रिकेट खेळायला एक चांगलं दिवस आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा कायम राहिलाय. ज्यांनी गावासाठी क्रिकेटसाठी आपण पाहतो ठिकाणी आपलं मोठं योगदान दिलं आणि गावाचं क्रिकेट सुद्धा फुलवलं असे नितीन भाऊ शेलार यांची मालकी आपण पाहतो ठिकाणी आज बारामती टीमला आहे.
सचिन साळवे हे खेळाडू षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी तयार आहेत। बारामती टीम अर्थात आपण पाहतो बारामती शहर आणि बारामती बारामती हे तालुक्याचं ठिकाण आहे, तो तालुका स्तरीयचा हा संघ। सचिन साळवे पहिला चेंडू शरापासून जितक्या दूरवरती टाकता येईल तितक्या दूरवरती टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा हा प्रयत्न होता, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पाहतो वाडेकर रणजितला थोडा उशीर लागला। पहिला चेंडू सचिन साळवे टाकतोय धाव, डावखरताचा खेळाडू मुढाळे गावचा हा खेळाडू आहे। लोकसंख्येचा तुलनेत विचार केला तर 3,350 लोकसंख्या वस्तीचं हे गाव आहे मुढाळे, बारामती तालुक्यातलंच ते गाव। पुन्हा एकदा बॅट एज घेणारा हा चेंडू मैदानाचा आपण पाहतो आउटफील्ड खूप जोरात आहे आणि हाही चेंडू आतमध्ये कुठेही थांबला नाही, दोघांमधून तो सीमारेषा बाहेर जातोय 4 रन। या चौकाराने धावपलक पुढे येईल, धावपलकीवरती पूर्ण होत आहेत त्या 36 धावा। 36 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक 4 चा खेळ आतमध्ये सुरू असताना वाघोली टीम आसिफ शेख आपण पाहतो वाटेकरनं आज आपल्या टीमसाठी आतमध्ये लढतो आहे। महानगरपालिकेच्या क्षेत्रात आपण पाहतो वाटेकरनं वाघोली आता हे समाविष्ट करण्यात आलेलं गाव 2021 मध्ये ते पुणे महानगरपालिकेमध्ये इन्क्लूड करण्यात आलं। तिकडे जर आपण गेलो तर बऱ्याचशा शिक्षण संस्था आपल्याला वाघोलीमध्ये बघायला मिळतात आणि पाठीमागच्या पर्वाचा विजेता हा संघ वाघोली सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान, त्यावेळेसही मालकी सचिन शेठ यांच्याकडेच होती आणि या पर्वामध्ये सुद्धा ही मालकी संघाची त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेला आहे। यापूर्वीचा चेंडू निर्धाव होता, हा चेंडू थोडासा वेगात पुन्हा एकदा समोर खेळला डीप लॉगात मध्ये आपला क्षेत्ररक्षक समोर उभा होता। एक चांगलं कलेक्शन सचिन साळवेकडे आपण पाथवाडेकडे एक उत्तम फेक, एकच धाव त्या चेंडूवरती मिळाली आणि ह्या एका धावेला धावपलक पुढे येतो, धावपलकीवरती पूर्ण होत आहेत त्या 37 धावा धावपलकीवरती। सरासरी आपण बघतो आता 5 ओव्हरमध्ये 50-55 धावांमध्ये सुद्धा एक चांगला लढते आपण इथून पाठ्यामागे बघितलेला आहे। गावाईत जरी संघ होत असले तरी आपण पाथवाडीकडे प्रत्येक गावाची टक्कर ही शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेली पाहिलेली आहे। कालचा सुद्धा शेवटचा सामना आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहुल टीम विरोधात निमगाव मगर 6 चेंडूमध्ये आपण पाहतो 7 धावींची गरज असताना शेवटच्या 1 चेंडूपर्यंत तो सामना खूप मोठा रंगला, त्यामुळे कमी धावपलकीमध्ये सुद्धा मोठ्या चुरस आपण पाहिलेत। थोडस शपल आसिफ शेख सचिन साळवेचा बहा हा चेंडू आगीची गोळा टाकल्यासारखा त्यानं चेंडू टाकला, डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत तो चेंडू यष्टीरक्षक आसिफ सय्यद यांच्याकडे जाऊन थांबला। आसिफला आतापर्यंत आपण पाहतो थोडंसं थांबवलंय, आतापर्यंत त्याला जास्त वेळही मिळाला नाही किंवा जास्त चेंडू त्याने खेळले सुद्धा नाहीत, मात्र आता काही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत। आसिफ हा चेंडू लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न खोदून काढला, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक अगदी हुसेन बोल्ट सारखा अक्षतावर तिकडे धावत आला। पुन्हा एक चांगलं कलेक्शन फेक चांगली टाकली होती मात्र ती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबली नाही आणि तोपर्यंत 3 धावा आसिफ आणि रणजित फराटे धावले आणि ह्या 3 धावाने धावपलकीवरती पूर्ण झाल्या त्या 40 धावा। 40 धावा धावपलकीवरती 3 मिनिटांमध्ये आपण पाथवाडेकर सचिन साळवे यांनी हे षटक टाकून घेतलं। आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 4 षटकांमध्ये 40 धावा म्हणजे 10 ची सरासरी आतापर्यंत टीमने राखलेला आहे। तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिके आपल्या स्पर्धेमध्ये ते 50,000 रुपये माननीय श्री प्रशांत लक्ष्मण शिंदे विद्यमान चेअरमन आणि द पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या माध्यमातून हे तिसऱ्या क्रमांकाचं 50,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये माननीय श्री सचिन शेठ हरगुडे जोगेश्वरी मिसळचे संस्थापक आहेत त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,000 रुपये माननीय सौभाग्यवती तृप्तीताई दिगंबर मगर लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत देवकरवाडी यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचं पारितोषिक। 6व्या क्रमांकाचं पारितोषिकही 15,000 रुपये माननीय श्री युवराज शेठ बोराटे ते लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नांदूर यांच्या माध्यमातून ते 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 7व्या क्रमांकाचंही 15,000 रुपयांचं पारितोषिक। पैशलीताई देवीदास दुबे सरपंच ग्रामपंचायत पिलानवाडी यांच्या माध्यमातून पाहते पारितोषिक। शेवटच्या षटकाला सुरुवात गणेश ढेरेचा पहिला चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षकाकडनं थोडासा फुंबल पाहायला मिळाला मात्र पुन्हा त्यानं तो चेंडू कव्हर करत सीमारेषा आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केला। ऋषी शिंदे यापूर्वी एक चांगला झेल आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून टिपला होता, पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या, 2 धावेनं धावपलकीवरती पूर्ण त्या 42 धावा 42 धावा धावपलकीवरती। डावखऱ्याचे असणारे खेळाडू आसिफ हे ऑन स्ट्राईक इनला खेळण्यासाठी आहेत, 5 चेंडू अजून गणेश ढेरे यांना टाकायचे त्या षटकामधले। हाही चेंडू मिडविकेट मध्येच ट्रॅव्हल करेल, तोच खेळाडू तोच तिथे पुन्हा चेंडू कव्हर करण्यासाठी आला, त्याच्याकडनं चेंडू निसटल्यानंतर अक्षय तावरे मात्र तो चेंडू कव्हर करण्यासाठी पाठीमागे उभा होता। क्रिकेट इज अ टीम गेम,
सांघिक खेळ महत्त्वाचा असतो. आज तालुका स्तरीयवरचा हाप आपण खेळवतोय. सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध नितीन भाऊ शेलार यंगर्स बारामती हा आजच्या दिवसातला होणारा दुसरा सामना. शेवटच्या षटकामध्ये आपण आलोत. धावपळी करते पूर्ण येत त्या 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या विकेटची साधे विकेटसाठी सुद्धा एक चांगली भागीदारी, तर दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत रणजित फराडे आणि आसिफ मैदानावर ते खेळत असताना हा चेंडू उंच उडालाय आणि तितकाच दूर सुद्धा जाईल. आसिफ शेख यांच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये आलेला हा एक मोठा षटकार. बॉल टाका बाहेर जाणारे चेंडू फक्त आतमध्ये टाका. तिकडे जर कोणी लहान मुलं असतील मैदानावरती, जो शाळेच्या मैदानावरती बॉल गेला तर आतमध्ये टाका. एक मोठा षटकार असिफच्या बॅट मधून आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे 50 धावा या धावपळीवरती पूर्ण होत आहे. 50 धावा धावपळीवरती शेवटच्या षटकामध्ये असिफ शेखचा एक मोठा तडाखा मिडविकेट सीमारेषा बाहेर खेळणारा एक तो खणखणी षटकार आतमध्ये. गणेश ढेरे दोन षटक मोहिन बागवान यांच्याकडे राखून घेण्यात आली. यापूर्वी सचिन साळवेने टाकलेले एक चांगले षटक आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी खेळाडू गणेश ढेरे. बरासा शपल आपण पाहतो. हा चेंडू पाठ्यामागे क्षेत्ररक्षक मागे आहेत उभे. झेल टिपला आणि असिफ बाद होत आहेत शेवटच्या षटकामध्ये. दुसरा धक्का सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली. आसिफ बाद होत आहेत शेवटच्या षटकामध्ये. मात्र आपल्या टीमसाठी 19 धावांची एक चांगली खेळी त्यांनी साकारली आणि त्यानंतर बाद होत आहेत. धावपळक येतो 50 धावा. एक दोन मोठे मोठे फटक्यांची घोषणा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. तो षटकार एक चौकार 19 धावांची आपण पाहतो या ठिकाणी खेळी करत. आसिफ बाद होत आहेत तर आता नवीन खेळाडू खेळण्यासाठी शुभम शेळके हा खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. इथे दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो उपस्थित होत आहेत विठ्ठल काका मगर माजी चेअरमन मगरवाडी सोसायटी, त्याचबरोबर इथं पंकजाबा मगर माजी चेअरमन देवकरवाडी सोसायटी आणि दिलीप दादा मगर व त्यांच्या बरोबर पोपटराव जगताप हे सगळे प्रमुख भावने आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. आपले आम्ही श्री शंभू महादेव प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. पण मंचावरती स्थानापन्न व्हा. शेवटचं षटक आतमध्ये सुरू आहे. शुभम हे खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी. शुभम ऑन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी तयार आहेत. पुन्हा गणेशचा हा चेंडू पंच मात्र यावेळेस कळवत आहेत. हा वाईट आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एका अतिरिक्त धावेने धावपळीवरती पूर्ण होत आहेत त्या 51 धावा धावपळीवरती. पहिल्या फेरीतली ही मॅच पुरंदर विरुद्ध दौंड हा सामना आपण पाहतो. यानंतर मैदानावरती आहे रॉयल्स दौंड विरुद्ध टीम पुरंदर ही मॅच. शुभम एक चेंडू आपण पाहतो ठिकाणी पुन्हा शेवटचा त्याला खेळण्याची संधी मिळाली. कट करण्याचा प्रयत्न डीप फरमॅन 4 रन. पंचावन्न धावा बनवल्या गेल्यात तर विजयासाठी बनवायच्या दादा इथून पुढे येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 56 धावा.
55 धावा पूर्ण झालेला आहे, तर 56 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ऑन स्क्रीन वरती सुद्धा तुम्ही हे कॅल्क्युलेशन बघू शकता. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये ते 15,000 रुपयांचं आहे. माननीय श्री नवनाथबा देवकर उपसरपंच ग्रामपंचायत देवकरवाडे यांच्या माध्यमातून ते 15,000 रुपयांचं पारितोषिक 8व्या क्रमांकासाठी त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. तर यांच्या माध्यमातून ज्या गॅलरीज तुम्ही बघताय, ज्यांनी गॅलरी सौजन्य आपल्याला दिलं, माननीय श्री बापूसाहेबजी फडके उद्योजक हातवळण, त्याचबरोबर माननीय श्री महेश शेठ वाघमोडे राहूचे उद्योजक, त्यांनी उरुळी कंचन संघाची मालकी सुद्धा घेतली होती, त्याचबरोबर पशुवैद्यकीय संघटना राहू बेट यांच्या माध्यमातून एक गॅलरी सौजन्य आपल्या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर शिवजी स्वीट्स राहू, माननीय श्री ज्ञानदेवजी मेहत्रे या उद्योजक सहजपूर यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेमध्ये गॅलरी सौजन्य आहे. यानंतर होणारा सामना तर टॉस आपण करणार आहोत. पुरंदर संघाचे संघनायक आणि रॉयल्स दौंड संघाचे संघनायक आपण टॉससाठी इथे मंचावरती आहे. दौंड आणि पुरंदर या दोन तालुक्यांमध्ये यानंतर मॅच होणार आहे. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी त्याला पटकन. यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा असंच कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. खेड विरुद्ध मावळ, 30 चेंडू, 55-50, 55 असा हा धावपलक, एक चांगली मॅच त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो. आतमध्ये 56 धावा यापूर्वीचंही कॅल्क्युलेशन आपण बघितलं होतं, तर एक तसंच कॅल्क्युलेशन ह्या मॅच मध्ये सुद्धा पुन्हा ऑन राहील. आता हा सामना वाघोली विरुद्ध बारामती या दोन टीम मध्ये आहे. 30 चेंडू, 56 धावांची गरज घेऊन आतमध्ये उतरली पहिल्या क्रमांकाची सलामीची जोडी. एका साईडनं सौरभ दळवी हे खेळाडू आतमध्ये आहेत. बारामती टीमकडनं सातत्यानं सलामीला येणार हा खेळाडू आपल्या टीमला सुरुवात चांगली पद्धतीने करून देतो. आणि त्यांच्या बरोबरीत चेतन काळंगे हे खेळाडू आतमध्ये आहेत. ही पहिल्या क्रमांकाची जोडी आतमध्ये टीम बारामती. नितीन भाऊ शेलार यंगर्स बारामती, 56 धावांचा हा प्रवास टीमला करायचा आहे. तर दुसऱ्या साईडनं हा धावपलक डिफेंड करण्यासाठी सचिन शेठ भाडवे प्रतिष्ठान वाघोली, आसिफ शेख यांचा स्पेल आपण आतमध्ये पाहणार आहोत. राहुल सातव, बरेचसे पर्याय आपण पाहतो टीमकडे उपलब्ध आहेत. आज चांगली बांधणी संघाची गरज. अक्षय टेळे सारखा एक ऑलराउंडर खेळाडू टीम मध्ये खेळतोय. अतुल विटकर हे खेळाडू तुम्ही आतमध्ये बघाल. एक चांगल्या पद्धतीचा एक स्ट्रॉंग सेटअप, एक मधली फळी सुद्धा आपण पाहतो ठिकाणी, एक चांगली बांधणी संघाची करणारे हे खेळाडू आहेत. रॉयल्स दौंड संघाचे संघनायक आपण पाहतो ठिकाणी, हमीद शेख हे इथे उपस्थित झालेले आहेत. तर पुरंदर संघाचे संघनायक कोण आहेत? आपण टॉस साठी वरती या. षडक क्रमांक होईल सुरू पहिल्या क्रमांकाचं. आणि पहिल्या क्रमांकाचं षडक टाकण्यासाठी गोलंदाजे मार्गवरती राहुल सातव हे खेळाडू आतमध्ये आहेत. जे पहिल्या क्रमांकाचं षडक टाकण्यासाठी आता तयार होत आहेत. पहिलं 38 पॉवर पेची दोन षटक दोन्ही टीम्स कडनं खूप महत्वाचे राहतील. पहिल्या दोन षटकांमध्ये बारामती संघ आपण पाचवाड्याकडे किती धावपलक तयार करतो आणि समोरचा संघ पहिल्या दोन षटकांमध्ये धावपलक देतो, खर्च किती करतो हे आपल्याला बघायचं. टाइम लिमिट सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा हा दुसऱ्या इनिंगचा डाव आपण बघू. इथून पुढे 25 मिनिटं. सौरभ हे ऑन स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी तयार आहेत आणि राहुल सातव हे पहिल्या क्रमांकाचं षडक घेऊन धावत आहेत. डावाला आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये सुरुवात होईल. आसिफ शेख यांनाही आपण इथून पाठीमागे मैदानावरती खेळताना बघितलेलं आहे. तर राहुल सातव हे खेळाडू सुद्धा आपल्या मैदानावरती खेळून गेलेत. ते तुकाई टायगर्स यशवंत भाऊ पाचंगे पारगाव या संघामधून आणि त्यांचा संघ सुद्धा पारितोषिक फेरीमध्ये दाखल झालाय. तर आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू मधून खेळणारे आसिफ त्यांचा संघ सुद्धा पारितोषिक फेरीमध्ये आहे. मात्र आज आपली तालुका स्तरीय टीम घेऊन हे खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकला समोर, हा चेंडू थोडस पुढे येण्याचा प्रयत्न. अकलन दी लाईन स्क्वेअर मध्ये रणजित तिकडे उभे आहेत. एक चांगले कलेक्शन आपण पाहतो ठिकाणी. यष्टीरक्षक विजय ते खेळाडू तिथे उभे असताना एक धाव संघाचा अकाउंट ओपन होतोय. दोन धावा आपण पाहतो, दोन चेंडू घ्यावे लागले संघास आपण पाहतो ठिकाणी अकाउंट ओपन करण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळाली. तर दुसऱ्या साईडनं आता चेतन काळंगे हे खेळाडू ऑन स्ट्राइक एंडला खेळत आहेत. बारामती टीम बरंच आपण पाहतो ठिकाणी, प्रेक्षक वर्ग या संघाचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा आणि बरेचसे फॅन फॉलोअर्स या संघाचे आहेत. जो बारामतीचा संघ, हा चेंडू चेतन काळंगे यांच्या बॅट मधून परफेक्ट मिडल झाला आणि खेळा पाठीमागे लॉग ऑन सीमा रेषा बाहेर. चेतन काळंगे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हा सनसनीत चौकार.
चेतन काळंगे पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी बॅक टू बॉलर खणखणीत एक चौकार आपलं वैयक्तिक खातं एका मोठ्या तडाख्याने त्यांनी ओपन केलेलं आहे. राहुल सातव विरोधात खेळला तो फटका. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनच बॅट वरती मिडल होतो आणि खेळलाय फाईन लेग मध्ये चेतन काळंगे. लागोपाठ दुसरा चौकार मैदानावरती चार रन. दोन चेंडू वरती लागोपाठ दोन चौकार आतापर्यंत चेतन काळंगे यांच्या माध्यमातून आणि ह्या दोन चौकार बरोबर धावपलीकडे उभा आहे तो. धावपलीत 9 धावा 56 धावा आपण पाथवाडेकरने मॅच मध्ये सामना 56 धावा विजयासाठी आपण पाथवाडेकरने गरजेचे असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत दोन चौकारांचा खेळ त्यांच्या बॅटमधून. हा चेंडू व्यवस्थित यावेळेस मात्र बॅटवरती मिळेल होत नाही. पाठीमागे खेळाडू उभा आहे सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली विरुद्ध नितीन भाऊ शेलार यंगर्स बारामती. ह्या दोन टीम्स मध्ये दुपारच्या सत्रामध्ये रंगलेली 5 षटकांची एक मोठी मॅच 56 धाव्यांचा हा प्रवास टीम नॉकआउट डू ऑर डाईची मॅच. विजयी संघ आपण पाहतो प्री क्वार्टर मध्ये समाविष्ट होईल तर पराभूत टीम या स्पर्धेमध्ये थांबणार आहे. पॉईंट मध्ये यावेळी शतरक्षक उभा चेतन काळंगे यांचा डाव संपतो. दोन चौकारांचा खेळ त्यांनी दाखवला आणि पहिल्या षटकामध्ये चेतन काळंगे बाद. दोन चेंडू वरती दोन चौकार त्यानंतर पुन्हा एक निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आणि त्यानंतर पॉईंट मध्ये खेळला तो चेंडू. शतरक्षक समोर उभा होता सेल टिपला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक राहुल सातव यांचं कारण एक मोठी शिकार चेतन काळंगेंची आपण पाहतो त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद असताना धावपळीवरती 9 धावा. तर आता षटक क्रमांक 2 होईल सुरू आणि नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय तो संतोष लष्कर. 24 चेंडू मॅच मध्ये शिल्लक राहतील. विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे आपण जाऊ आणि शेवटच्या 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून इथून पुढे बनवायच्या त्या 47 धावा. 24 चेंडू आणि 47 धावींची मॅच. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी खेळाडू असिफ शेख हे खेळाडू आता आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. तर संतोष लष्कर आतमध्ये मॅन इन फॉर्म या सीझनला हा खेळाडू. बरीचशी मागणी आपण पाहतो आणि संतोष लष्करला बारामतीचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आतमध्ये आता नॉन स्ट्राइक इनला उभा आहे. तर सौरभ दळवे आतापर्यंत थोडासा शांत दिसलाय. दोन चेंडूमध्ये एक धाव संतोष लष्कर यांच्या माध्यमातून. असिफ शेखचा स्पेल मी सांगितलं आपण पाहतो कालही त्यांनी केलेली गोलंदाजी ही अजूनही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तशीच उभी आहे. तर आज या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये त्यांचा स्पेल आपण पाहतो ठिकाणी टीम वाघोली संघाकडनं खूप महत्वाचा ठरेल. पहिला चेंडू त्यांनी पुन्हा सौरभ दळवेसाठी निर्धाव टाकला. आतापर्यंत सौरभ दळवी आपण पाहतो ठिकाणी ज्या सौरभ दळवीची ओळख आहे ज्या खेळासाठी तो खेळ आतापर्यंत त्या खेळाडूकडून आपण बघितलेला नाही. हा चेंडू यावेळेस मात्र शांत पद्धतीनं फक्त चेंडू पुढे ढकलून देण्याचा प्रयत्न. प्रतीक फराठे तिथे उभे असावेत. एक धाव मिळाली आणि ह्या एका धावेने धावपलक दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतो. तर याबरोबर विजयाचं कॅल्क्युलेशन सुद्धा बदललं जाईल. शेवटचे चेंडू मॅच मध्ये राहतील आता 22 आणि 22 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 46 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. संतोष लष्कर पहिल्या चेंडू वरती वाऱ्याच्या वेगात ती फिरलेली बॅट. बॅट आणि बॉलचं ते कनेक्शन व्यवस्थित नाही आणि पहिल्या चेंडू वरती खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आसिफ शेख विरोधात तो फटका खेळायला एक वेगळं धाडस आपण पाहतो त्या खेळाडूने केलं. पहिल्या चेंडू मात्र संतोष लष्कर निर्धाव खेळत. पुन्हा एकदा हा चेंडू त्यांच्यासाठी. ओहो कॉफी बुक ऍक्शन रिप्ले बघावा तसा हा चेंडू. पुन्हा एकदा संतोष लष्कर आसिफ शेख जितक्या वेगात आपण पाहतो हा खेळाडू चेंडू टाकतो तितक्या वेगात चेंडू स्विंग वळण घेत असतात दिशा बदलत असतात. दोन चेंडू आतापर्यंत आसिफने टाकले. दोन चेंडू लागोपाठ निर्धाव खेळले संतोष लष्कर. धावा घेणं आपण पाहतो ठिकाणी संतोष लष्कर महत्वाचं आहे. जास्त वेगानं पुढे जाता आलं नाही तरी हरकत नाही मात्र थोडासा वेग कमी करून पुढे जात राहणं हे टीमसाठी महत्वाचं आहे. उंच उडवलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. शतरक्षक पाठीमागं अजिंक्य घोळे तिथे असावेत उभे. एक धाव तिसऱ्या चेंडूवरती संतोष लष्करने घेतली. एका धावानं धावपलक पुढे येतो. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायच्या 45 धावा.
एकोणीस चेंडू मैच मध्ये शिल्लक आहेत आणि एकोणीस चेंडू मध्ये 45 धावांचा हा प्रवास आसिफ सईद समोर पुन्हा सौरभ दळवी हा चेंडू बॅट वरती आलाय पाठीमागे नो मॅन्स लँड क्षेत्ररक्षक कोणताही उभा नाही आणि तो चेंडू एक बाउन्स सीमारेषा ओलांडून बाहेर जातो शेवटच्या चेंडू वरती मिळतो चौकार सौरभ दळवी दोन षटक संपलेले आहेत आणि आता शेवटच्या 18 चेंडू मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायचे ते अजून 41 धाव 18 चेंडू मध्ये 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी मॅच षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात तिसऱ्या क्रमांकाचा षटक होतोय सुरू आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती विकास जाधव हे खेळाडू आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी विकास जाधव फिरकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे हे खेळाडू वाघोली गावचा आपण पाठवा ठिकाणी अर्थात तिथे यावेळेस आम्ही काही वाघोली गावामध्ये स्पर्धा बघितलेल्या आहेत चांगल्या चांगल्या खेळाडूंना मैदानावरती खेळपट्टीवरती उभं करून ठेवण्याची ताकद या खेळाडू ठेवतो ते विकास जाधव आता षटक क्रमांक 3 टाकण्याची जबाबदारी 18 चेंडू टीम 12 मध्ये शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये आहे संतोष लष्कर हा चेंडू पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू पहिला चेंडू आतापर्यंत आपण पाहतो मध्ये संतोष लष्करला अजून ते चेंडू व्यवस्थित रीड करता आलेले नाहीत हा तिसरा चेंडू त्याच्यासाठी लागोपाठ तो खेळाडू निर्धाव खेळलाय निर्धाव चेंडू बरोबर विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये बदल होणार आहे संतोष 17 चेंडू अजून तुमच्यासाठी शिल्लक आहेत आणि 17 चेंडू मध्ये येणाऱ्या 41 धावांसाठीची मॅच अजून आपण तो 41 धावांचा एक लढा देणार आहात हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ठिकाणी बरस शपलिंग संतोष लष्कर सोडतो मैदानात मध्ये सौरभ दळवी धावला धावाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय ठिकाणी खेळाडू संतोष लष्कर बाद होईल दुसरा धक्का टीम नितीन भाऊ शेलार बारामती यंगर्स थोडासा कुठेतरी स्ट्रगल करताना दिसला व्यवस्थित तो चेंडू बॅटवरती मिळेल त्याच्या होत नव्हते त्यामुळं स्वतः आपण पाहतो जर अंतकरणानं कळवीना तो मैदान सोडतो कारण आपल्या टीम साठी व्हॉट इज द राईट आता इथे काय योग्य आहे हे त्याला सुद्धा माहित आहे त्याने आपली विकेट सोडली आणि आता त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये दाखल होतोय तो अक्षय तावरे विजयाचं कॅल्क्युलेशन एकदा तुमच्या समोर आपण पाहतो आतमध्ये एकदा बघू 16 चेंडू फक्त अक्षय तावरे शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही इथून पुढे 41 धावांची आवश्यकता मॅच मध्ये राहिलेला आहे 16 चेंडू 41 धावांची गरज असताना अक्षय तावरे बेस्ट फिनिशर हा खेळाडू आतमध्ये असे कित्येक सामने एका हाती आतापर्यंत आपण पाथवाडीकडे 12 मध्ये टीमला जिंकून देणार हा खेळाडू 2020-21 चं बेस्ट फाइंड म्हणजे अक्षय तावरे आहेत ते प्लेअर आतमध्ये हा चेंडू आपण पाहतो सौरभ यांच्यासाठी अक्षय डेंजर एनला धावलाही तो खेळाडू आणि तोही खेळाडू संतोष लष्कर पाठोपाठ मैदान सोडतो धावबाद अक्षय तावरे अगदी अनपेक्षित आपण पाहतोय डेकन अक्षय तावरेसाठी खरं तर हा चेंडू तो नॉन स्ट्रायकिंगला उभा होता सौरभ दळवी धावला आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी तोही धावला आणि अक्षय तावरेनं केलेली ती आपण पाहतो फेक केष्ट्यांवरती धावून अचूक लागली आणि अक्षय तावरेसारखा एक मोठा खेळाडू आता शून्यावरती आपण पाहतोय डेकन बाद झालेला आहे तर आता नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होत आहेत आसिफ सय्यद 15 चेंडू अजून डावामध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 15 चेंडू मध्ये अजून सुद्धा इथून पुढे 41 धावांसाठी जी मॅच आतमध्ये शिल्लक आहे आसिफ सय्यद हे खेळाडू आता खेळण्यासाठी स्ट्रायकरला या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत या खेळाडूने खर्च केलेली नाही विकास जाधव आपण पाहतो ठिकाण हा चेंडू हातामधून रिसटला डेट चेंडूची घोषणा मृत चेंडूची घोषणा पंतांच्या माध्यमातून 15 चेंडूंचा डाव 41 धावींची गरज अजून आहे 15 चेंडू 41 धावा सलामीला गेलेला सौरभ दळवी अजूनही आपल्या टीमसाठी तो किल्ला लढवतो आहे तर दुसऱ्या साईडनं संतोष लष्कर आणि अक्षय तावरे सारखे दोन खेळाडू बाद असताना चेतन कारंगे सुद्धा पहिल्या षटकामध्ये बाद झाले असे तीन प्लेअर बाद आहेत हा चेंडू फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती मिळेल नाही होत लॉग ऑफ अजिंक्य गोळे पोहोचतो चेंडू खाली टिपतो झेल आणि आसिफ सय्यद यांचा सुद्धा शून्यावरती संतो खेळ
या षटकामध्ये टीम बारामती यंगर संघाची खूप पडझड झालेली आहे. अशा षटकाची अपेक्षा टीमने केली नसेल असं अनपेक्षित षटक आतापर्यंत या टीमसाठी पडतोय. टोटल 3 खेळाडू या षटकामध्ये बाद झालेत. तर आता नवीन खेळाडू खेळण्यासाठी आतमध्ये दाखल होत आहेत, ते सचिन साळवे. आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये आपण पाचव्या टेकेने खेळाडूंना टाकलेले आहेत आणि ते चारही चेंडू एकही धाव त्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी टीमला खेळता आलेली नाही. 41 धावींची अजूनही आवश्यकता. नितीन भाऊ शेलार यांच्या मालकीत हा संघ, ट्रॅक बदलावा लागेल. टीम बारामती यंगर्स डावखऱ्यातच असणार हा खेळाडू सचिन साळवे. सलामीला गेलेला हा खेळाडू सचिन अजूनही आपण पाहतो मैदानावरती. सौरभ नॉनस्ट्रायकिंगला, तर सचिन साळवे पहिला चेंडू मिड विकेट सीम आरेषा बाहेर हा चेंडू खेळला आहे. सचिन साळवेच्या बॅट मधून हा मोठा षटकार. सचिन साळवे पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मिड विकेट सीमारेषा बाहेर. खरं तर गरज होती या षटकाराची, कारण एक मोठा फटका तो थोडासा प्रेशर रिलीज करणार आपण पाचव्या टिकेने ठरेल. या षटकाराने विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा बदल होईल. विकास जाधव हे खेळाडू, सचिन साळवे एक षटकार आपण पाचव्या टिकेने. थोडासा कॉन्फिडन्स, पुन्हा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 शतरक्षकांच्या मधून या चेंडूने दरी ओलांडली आणि जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. 4 रन. तिसऱ्या पंचांची मदत आपण बाथवाटिकेनं ऑनफील्ड पंचांनी घेतलेला आहे. भीमर पद्धतीचा चेंडू नो आहे की नाही हे फक्त बघायचंय, मात्र आपण कॅल्क्युलेशन एकदा बघू. आता शेवटचे 12 चेंडू राहतील आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 31 धावींची गरज. तर आतमध्ये निर्णय आपण पाहतो तिसऱ्या पंचांचा बघूयात. नो चेंडूचा इशारा आपण पाहतो ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. नो बॉल तर येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू खेळेल पुन्हा एकदा सचिन साळवे, जो संकट मोचनाची भूमिका आतापर्यंत त्यांनी आपल्या टीमसाठी केलेला आहे. पडझड खूप झाली होती या षटकामध्ये, मात्र एक चौकार एक षटकार आणि आता येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू सुद्धा खेळेल. एक चांगली जमेची बाब म्हणजे तो सचिन साळवे ऑन स्ट्राईक इन आहे. 31 धावा अजून इथून पुढे विजयासाठी शिल्लक आहे. फ्री हिटचा हा चेंडू, 13 चेंडू अजून मॅच मध्ये आहेत आणि 13 चेंडू मध्ये धावपलक बनवायचा विजयासाठी तो 31 धावा. टीम बारामती विरुद्ध वाघोली या दोन संघांमध्ये ही मॅच. 13 चेंडूंचा हा डाव शिल्लक, 31 धावींची गरज असताना शेवटपर्यंत 30 धावा. नो बॉलची एक धाव मिळाली, त्यामुळे 13 चेंडू मध्ये 30 धावा अजून आता इथून पुढे शिल्लक आहेत. फ्रीडचा हा चेंडू खेळणार आपण पाहतो सचिन साळवे. खूप मोठा स्ट्राईक रेट आपण पाहतो त्या खेळाडूचा. 2 चेंडू मध्ये 10 धावांवरती नॉट आउट. वाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो यावेळेस पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव मिळालेला आहे मॅच मध्ये. आता हळूहळू तो ट्विस्ट निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. येणारा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फ्री हिट, कारण ती फ्री हिट कंटिन्यू राहील. टाइम लिमिट षटक क्रमांक 3 खेळ आपण पाहतो आतमध्ये. पुन्हा फ्रीडचा हा चेंडू, सचिन साळवे हे खेळाडू ऑन स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज आहेत. फ्रीडचा चेंडू त्यांच्यासाठी. हा चेंडू तिथे आपण पाहतो व्यवस्थित बॅटवरती नाही, बॅक टू बॉलर गेलाय. दुसऱ्या धाव्यासाठीचा पलायन आपण पाहतो. सौरभ दळवी डेंजर एंडला गिज्जू मुठीत घेऊन आपल्या घरट्याकडे धावत असणारा सौरभ पोचतो आपल्या घरट्यामध्ये सुखरूप. 3 षटक आतमध्ये संपलेले आहेत. 12 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 27 धावा. 1:15 आपण पाचव्या टेकेने पहिली इनिंग सुरू केली होती. तिथून पुढे 25 मिनिटांमध्ये 5 षटरक्षण करणाऱ्या टीमने आपली षटके टाकून घेतली. आता तुमचा टाइम लिमिट आपण पाहतो टीम वाघोली, या गोष्टी सगळ्या लक्षात साधू द्यात, कारण टाइम लिमिट आपण पाचव्या टेकेने सुरू आहे. शेवटचे 12 चेंडू आतमध्ये शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या अजून इथून पुढे 27 धावा.
12 चेंडू 27 धावा अजून इथून पुढे शिल्लक आहेत. आसिफ शेख गोलंदाजी मारकवरती तयार होत आहेत आणि पहिला चेंडू आसिफचा उंच आपण पाहतो त्या ठिकाणी आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू. सौरभ दळवी आपण पाहतो या ठिकाणी बराच वेळ मैदानावरती टाइम स्पेंड करणारा हा खेळाडू. आता मात्र त्यानं मैदान सोडलं. आसिफ शेख यांना मिळालेली ती विकेट 11 चेंडू आणि 27 धावा. अजून 11 चेंडू मॅच मध्ये कंपल्सरी चेस. नितीन भाऊ शेलार बारामती यंगर्स संघात मध्ये एक निम्मा संघ आतापर्यंत कोसळलेला आहे. शेवटच्या 11 चेंडू टीम शेवटच्या श्वासापर्यंत लढणं आपण पाथवाडीकन आतमध्ये ती गरज राहील. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो मात्र तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो. नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी आपण पाहतो आतमध्ये 7 क्रमांकाचा जर्सी परिधान करून कुणाल निकम हे खेळाडू आतमध्ये दाखल होत आहेत. कुणाल निकम आपण पाथवाडीकर मैदानावरती आतमध्ये उतरलेले आहेत. 11 चेंडू मॅच मध्ये आणि येणारे 11 चेंडू मध्ये 27 धावींची गरज आहे. दोन तालुका स्तरीयवरती आपण पाथवाडीकर टीम आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये ही रंगलेली ह्या दोन टीम्स मध्ये मॅच. पुन्हा एकदा 11 चेंडू 27 धावींची गरज असताना आपण पाहतो मैदानावरती आसिफ शेख. या खेळाडूचा स्पेल वैयक्तिक दुसरा आणि टीम टाकणार हा खेळाडू आसिफ शेख. पहिल्या चेंडूवरती सौरभ दळवीला त्यानं माघारी पाठवलंय. दहा चेंडू 25 धावा अजून इथून पुढे शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 25 धावींची गरज. कुणाल निकम हे खेळाडू आतमध्ये आता खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. समीर दादा सोनवणे यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे कुणाल निकम आपल्यासाठी. कुणाल निकमच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी समीरजी सोनवणे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे. पहिला चेंडू कुणाल निकम रिव्हर्स पूलचा हा फटका आणि जाईल हा चेंडू. आपण पाहतो सीमारेषा आग लावून बाहेर कुणाल निकम यांचा हा चौकार. नऊ चेंडू शिल्लक आहेत अजून आता इथून पुढे आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजून 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. कुणाल 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 निकम पुन्हा एकदा आपण पाचवाडीकन आसिफ शेख हा चेंडू कुणाल निकम यांच्या माध्यमातून पुन्हा एक खेळला खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स पूलचा डेन तिथे मिळालेला चौकार. पुन्हा एक स्कूपच्या माध्यमातून खेळला फटका 4 धावा. कुणाल निकम यांनी हा सामना जर जिंकून दिला तर प्रमोद शेठ सोनवणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक आपण पाथवाडीकडे त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. यावेळेस मात्र पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवला होता. कुणाल निकम महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे खेळाडू. पुन्हा एकदा आपण पाहतो हुसेन बोल्ट चित्याच्या चपळाईन आणि वाऱ्याच्या वेगाने या दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. विजयाचं कॅल्क्युलेशन समोर उभं राहिलंय. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 15 धावा. सात चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये हो यावेळेस पुन्हा रिव्हर्स पूलचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहतो बॅट एज घेतली लीडिंग एज होतो थोडस आणि तो झेल आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे गेला. झेल टिपला आणि कुणाल निकम हे खेळाडू बाद होत आहेत.
सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजून त्या 15 धावा. सहा चेंडू आणि 15 धावा. कुणाल निकम यांनी मात्र आपण पाहतो आपला संघाचा डाव खूप जवळ आणून उभा केलेला आहे. आता शेवटचे सहा चेंडू आतमध्ये शिल्लक आणि नवीन खेळाडू आतमध्ये ऋषी शिंदे पंचांसाठी पारितोषिक आलेला आहे. रंजित जी शिंदे डेक्कन ग्राफिक्स चे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ठिकाणी जे ऑन फील्ड पंच आतमध्ये काम करतात एका साइडनं संदीप चव्हाण तर दुसऱ्या साइडनं मेन पंचांच्या भूमिकेमध्ये समीर सर आहेत. एक एक 1000 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतो ठिकाणी डेक्कन ग्राफिक्स चे मालक यांच्या माध्यमातून आपल्यासाठी आलेला आहे. पंचांचा रोल आपण पाहतो उन्हाची तीव्रता दुपारच्या सत्रामध्ये ते पारितोषिक आपण पाहतो ठिकाणी डिवाइड करणार आहोत चार पंचांमध्ये. चारही पंचांसाठी ते पारितोषिक आपण पाहतो ठिकाणी ते आपण ठेवणार आहोत. सहा चेंडू 15 धावा. शेवटचे सहा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतुल विटकर हे खेळाडू आहेत. टाइम बघा 2:45 ला हा सामना आपण सुरू केलेला आहे. दुसरा डाव 2 मिनिटे शिल्लक आहे टीम 2:45 ठीक आहे ठीक आहे चालू करा तो वाढवून देतो आपण 2-3 मिनिटाचा टाइम. अतुल विटकर हे खेळाडू होता गोलंदाजी मार्कवरती. सचिन साळवे उंच उडाला हा चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल शुभम शेळके टिपतो जाईल आणि सचिन साळवे ही बाद. पाच चेंडू अजून आहेत आणि पाच चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 15 धावा. पाच चेंडू आणि 15 धावींची गरज. गणेश हे खेळाडू आतमध्ये आता खेळण्यासाठी येत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सचिन साळवे शुभमनं तो ढोल टिपला. आता शेवटच्या पाच चेंडूवरती हा सामना आलेला आहे. टीम बारामती यंगर्स विरुद्ध सचिन शेठ भांडणे प्रतिष्ठान वाघोली. 56 धावींची ही लढाई आतमध्ये होती त्यामधल्या आता शेवटचे पाच चेंडू मॅच मध्ये आणि 15 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम ठेवण्यात आलेला आहे. अतुल विटकर गणेश पहिला चेंडू आसमान दाखवलंय तिथे अतुल विटकरला आणि हा चेंडू मिड विकेट सी मारेशा बाहेर षटकार. चार चेंडू आता मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि चार चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे ते अजून 9 धावा. चार चेंडू आणि 9 धावा एक मोठा आपण पाहतो ठिकाणी एक ती वाघाची मोठी दहाड. गणेशच्या माध्यमातून षटकार पाहिला हा फुलो फुल टॉस क्षेत्ररक्षक मागे उभा आहे आणि झेल तिथे अगदी बॉडी लेवलवरती आपण पाहतो तिकडे टिपला आणि गणेश ठेरे एक षटकार खेळून तोही आतमध्ये बाद झाला. नवीन खेळाडू पटकन या विजय थँक्यू. तीन चेंडू अजून आतमध्ये शिल्लक आहेत आणि तीन चेंडू मध्ये विजयासाठी अजून बनवायच्या त्या 9 धावा. तीन चेंडू 9 धावींची आवश्यकता. मोईन बागवान हे खेळाडू आतमध्ये आता खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. शेवटचे तीन चेंडू मोईन आपल्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत. नितीन भाऊ शेलार बारामती यंगर्स हा संघ आतमध्ये 9 धावींची गरज. 3 चेंडू 10 धावांमध्ये शिल्लक. जबाबदारी कर्तव्य घेऊन आपण पाहतो अनेकांनी रणांगणावर जो अभिमन्यू हरला तरी तो कायम विजयी असतो. 3 चेंडूमध्ये 9 धावींची जबाबदारी घेऊन आतमध्ये मोहिन बागवान उतरलाय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न
धावबादची ही संधी आपण पाहतो आणि मोईन बागवान होतील आतमध्ये बाद। आता शेवटचे दोन चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही त्या नऊ धावा। नवीन खेळाडू फक्त थोडस पटकन आतमध्ये। यानंतर रॉयल्स दौंड या टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या बरोबर टीम पुरंदर हा संघ मॅच खेळेल। दोन्ही संघाचे पुन्हा एक ताकदवान दोन तालुक्यांची लढाई आपण आतमध्ये बांधणार आहोत। नवीन खेळाडू खेळण्यासाठी दाखल झाले। दोन चेंडू नऊ धावा। अभिजित सुतार हे खेळाडू आतमध्ये आहेत। शेवटचे दोन चेंडू फक्त आपण पाहतो आतमध्ये आता शिल्लक आहेत आणि दोन चेंडू मध्ये नऊ दोन चौकारही थोडे कमी पडतील कारण कंपल्सरी चेस आपण पाहतो त्यामुळे नऊ धावा ह्या बनवाव्याच लागणार आहेत। ऋषी शिंदे पुन्हा समोर आपण पाहतो या ठिकाणी खेळला तो चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे दुसऱ्या धाव्यासाठीचा आपण पाहतो या ठिकाणी तोपर्यंत तिथे आतमध्ये प्रयत्न होईल। दोन धावा मिळाल्या आणि एक चेंडू फक्त आता ह्या मॅच मधला शिल्लक राहिलाय आणि एका चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या सात धावा। एक चेंडू आणि सात धावींची गरज मॅच मध्ये शिल्लक आहे। अक्षय तावरे हा खेळाडू शून्यावरती बाद झाला। तिथे परिस्थिती आपण पाहतो बदलली परिस्थिती न्यूटन घेतला आणि तिथेही थोडासा आपण पाहतो ठिकाणी संघ थोडासा बॅकफुटवरती। चेतन काळंगे यांनी डावाला सुरुवात चांगली करून दिली मात्र ती सुरुवात आपण पाहतो बाकीच्या खेळाडूंना कंटिन्यू ठेवता आली नाही आणि तो सामना आपण पाहतो ठिकाणी मैदानावरती आपण संपूर्ण बघितला आणि शेवटपर्यंत ही मॅच आणि मैदानावरती हा सामना जिंकला तो सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली टीम शिरूर हवेली। बारामती यंगर्स हा